रणसंग्रा मुक्ती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या संपूर्ण भारतातून लोकांवर आणि पार्किंगमध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या होत्या तिच्यावर ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांनी जो भ्याड हल्ला चढवला, सर्वप्रथम भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, आंबेडकरवादी ज्याही संघटनेच्या वतीने जामनेरमध्ये आंदोलन करण्यात आलं, आम्ही सर्वांच्या वतीने ह्या हल्ल्याचा निषेध करतो. सर्वप्रथम बंधुजनो, समाजाला मेसेज दिला गेला पाहिजे, 1 जानेवारी 1818 जी लढाई झाली ती लढाई 500 नागवंशीय लोक आणि 28,000 पेशव्यांच्या विरोधात ही लढाई झालेली आहे. म्हणजे नागवंशीय लोकांनी पेशवे म्हणजेच ब्राह्मण 28,000 ब्राह्मणाला कापलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जी संपवण्यात आली होती ती शिवशाहीचा बदला या 500 नागवंशीय लोकांनी घेतलेला आहे. म्हणजेच ब्राह्मणी व्यवस्थेची तिथे हार झालेली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यामधून 1 जानेवारीला सिद्धनाग सेनापतीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की 1 जानेवारी 1818 ज्या या लढाईची सुरुवात झाली होती तेव्हा सर्वे 500 नागवंशीय सैनिक लोक वडू बुद्रक संभाजी महाराजांच्या समाधीवर गेले आणि संभाजी महाराजांच्या समाधीवर त्यांनी फुल अर्पण केले आणि सांगितलं ज्या ब्राह्मणांनी या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्था संपवली, ज्या ब्राह्मणांनी आमच्या गळ्यामध्ये गाडगाणी कमरेला झाडू लावला, त्या ब्राह्मणाला संपवल्याशिवाय मी राहणार नाही. 500